या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत A1 कलेक्शन अँड क्लॉथ सेंटर, बेगमपेठ, सोलापूर। सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपा पक्षानं यंदा तब्बल 51% मतदान घेण्याचा विडा उचललाय। त्यादृष्टीनं त्यांची तयारी सुरू झाली आहे। दुसरीकडे काँग्रेस पक्षाकडून आमदार प्रणिती शिंदे यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली असल्यानं काँग्रेसच्या युवा कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारलाय। काँग्रेस पक्षाला ही निवडणूक निश्चितच सोपी नाही। शिंदे साहेबांच्या 2 पराभवाचा वचपा काढण्यासाठी प्रत्येक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना प्रयत्न करणं गरजेचं आहे। सोलापुरातील भटक्या विमुक्त जाती जमाती बहुतांश मतदार हा काँग्रेसच्या पाठीशी आहे, परंतु सध्या भटक्या विमुक्त जाती जमाती सेल हा भरकटलेला अवस्थेत असल्याचं चित्र आहे। सेलचे शहराध्यक्ष भारत जाधव हे काँग्रेस भवनात कमीच पाहायला मिळतात। प्रकाश वाले हे शहराध्यक्ष असताना जाधव हे कायम दिसायचे, पण चेतन नरोटे हे अध्यक्ष झाल्यापासून ते दिसत नाही, तशी चर्चा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये। नुकतेच भरत जाधव यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतल्याचं दिसून आलं। या फोटोमध्ये ते जरी समाजाचा विषय घेऊन गेले असले तरी फोटो काँग्रेस कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केलाय। जाधव हे भाजपामध्ये जाणार का असा प्रश्न उपस्थित केला जातोय। भटक्या विमुक्त जाती जमाती सेलच्या सोलापूर शहराध्यक्ष पदासाठी अनेक कार्यकर्ते इच्छुक आहेत। एकूणच या सेलचं सध्याचं कामकाज पाहता आमदार प्रणिती ताई यांनी नवे पदाधिकारी निवडीचा लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी कार्यकर्ते करत आहेत। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राइम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।